हा झाला शब्द नोकर. याचा अर्थ तो आपणा सर्वांस ठाऊक आहे. एक ई ची मात्रा लावल्याने हा शब्द नोकरी तयार होतो. नोकर आणि नोकरी या दोन शब्दांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. सर्वप्रथम पाहूया की नोकर कोण असतो. नोकर तो आहे ज्याला घरातील लहान सहान काम करण्यासाठी ठेवण्यात येतं. वेळ, पगार आणि काम तिघांचा काहीही हिशोब नसतो आणि तो काहीही बोलू शकत नाही. तो मजबुरीचा गुलाम होऊन राहतो. वय निघून जातं आणि पुढील पिढी देखील मागेच राहून जाते. आता नोकरीबद्दल बोलूया. जसे कोणी बँक कर्मचारी, पोस्टमन, इस्पितळातील नर्स किंवा डॉक्टर नोकरी करतात, आज घरची कामे करणारे देखील एक प्रकारची नोकरी करतात. ते चांगले कपडे घालून वेळेवर कामावर जातात, नेहमी नम्रतेने बोलतात आणि गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅडम पण बोलतात आणि आपली कामे वेळेवर आणि उत्तम पद्धती वापरून करतात. ते मेहनत आणि समजूतदारपणाने उन्नतीच्या मार्गावर चालतात. जिथे नोकराला इज्जत नाही मिळत, तिथेच नोकरी करणाऱ्याला आपणहून इज्जत मिळते आणि यामुळे त्यांचा आत्मसन्मान देखील वाढतो. आता नोकरांचा जमाना गेला आणि नोकरीचा जमाना आलाय. आज घरातील कामे पहिल्यापेक्षा खूप वेगळी झाली आहेत. कामे करण्याच्या पद्धती देखील बदलल्या आहेत. कपड्यांसाठी वॉशिंग मशीन, झाडूच्या ऐवजी व्हॅक्युम क्लीनर, स्वयंपाकघरात मायक्रोवेव्ह आणि डिशवॉशर. आज कामे देणारे देखील समजून गेले आहेत की फक्त नोकर ठेवून काम नाही होत. नवीन घराला सांभाळण्यासाठी नोकरी करणाऱ्यांची गरज आहे. नोकर पासून नोकरीची वाटचाल करण्यासाठी आपल्याला आपल्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. जसे की वेळेत कामावर जाणे आणि वेळेवर काम करणे, काम करताना स्वच्छ कपडे घालणे आणि काम जबाबदारी, तयारी आणि समजूतदारपणाने करणे, न सांगता सुट्टी नाही घेणे, अदबीने आणि मान राखून बोलणे, वेळोवेळी नवीन गोष्टी शिकणे आणि आपली कार्यकुशलता वाढवणे. जेव्हा आपण स्वतःला नोकराच्या रूपात नव्हे तर आपल्या कामाला नोकरीच्या नजरेने पाहू लागू, तेव्हा लोकांचा आपल्या प्रती व्यवहार आपोआप बदलेल. नोकरी करण्याचे अनेक फायदे आहेत. जसे की जेवढे काम तेवढे पैसे, म्हणजे काम पण पक्क आणि वेळ पण. दरवर्षी किंवा दोन वर्षाने पगार वाढ, ठराविक वेळेसाठी कामे करणे, आठवड्याला एक सुट्टी पक्की, विमा, सॅलरी स्लिप आणि बँक खाते असणे आणि यापेक्षा महत्वाचं इज्जत आणि मान सन्मान. तर मग आजपासून आपण आपले विचार बदलूया. नोकर नाही, नोकरी करूया. एका चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी खालील दिलेल्या क्रमांकावर मिस कॉल द्या.